नमस्कार भावांना, त्यांच्या बहिणींनो. आज न्यू व्लॉग गोव्यावरनं परत आलो आहे आपण. आणि आजचा व्लॉग थोडा वेगळा असणार आहे आपला, थोडा म्हणजे खूपच वेगळा असणार आहे. कारण मी तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये एक मंदिर दाखवणार आहे, याचा खूप साऱ्या मान्यता आहेत. खूप सारे लोक इथे वेगवेगळ्या कारणांसह त्याला मानतात, देव त्यांच्या इच्छा पूर्ण करतो खूप साऱ्या. आणि मला वाटतं मी स्वतः फर्स्ट टाईम असं ऐकलेलं या मंदिरा की मंदिराच्या समोर समाध्या वगैरे पण आहेत. ते पण काय मी तुम्हाला पुढे सांगेल व्लॉगमध्ये पूर्ण. तर आज आपण त्या मंदिरात जाणार आहे. आणि मंदिरात जायचं दुसरं तिसरं काही कारण नव्हतं, महाशिवरात्र येते 2-1 दिवसाने, तर त्याच कारणास्तव आज त्या मंदिरात जायचं आहे आपल्याला. मी तुम्हाला त्या समाधाही दाखवणार आहे, वरतून त्याच्या मान्यता काय त्या मंदिराच्या ते सर्व तुम्हाला सांगणार आहे. तर बघूया व्लॉगमध्ये, स्टार्ट करूया असा व्लॉग. हेच ते मंदिर आहे आणि इथे मी आज तुम्हाला दाखवणार आहे मंदिर. हेच ते मंदिर आहे जे मी तुम्हाला दाखवायचं होतं. हे शंकराचं मंदिर आहे. हे बघू शकता इथे 2 नंदी आहे. हे तुम्ही बघू शकता इथे 2 नंदी आहे. आणि नंदीच्या समोर इथे शंकराच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी द्वार आहे. आता इथे कुलूप आहे. मी थोड्या वेळात फक्त हा मंदिराचा पूर्णपणे गाभारा आहे आणि मी मध्ये पण जाऊन दाखवतो तुम्हाला. मी चावी घेऊन आलेलो आहे मंदिराची, तुम्हाला मध्ये गाभारा दाखवतो मी मंदिराचा. आता हा मंदिराचा पूर्णपणे गाभारा आहे, तुम्ही बघू शकता. आवाज खूप घुमतो इथे. आणि ही महादेवाची पिंड आहे इथे. तर हा जो गाभारा आहे हा पूर्णपणे, याचं एक तथ्य आहे म्हणजे आमच्या इथे केलं जातं की जेव्हा उन्हाळ्यात पाऊस वगैरे पडत नाही किंवा शेतकऱ्यांना गरज पडते, खूप सारं पावसाची वगैरे गरज पडते इथे शेतकऱ्यांना, तेव्हा शेतकरी हा पूर्ण गाभारा पूर्णपणे पॅक करतात चिखलाने, दरवाजा पूर्ण बंद करतात. जे शंकरच्या पिंडीच्या पुढे फुल असतं, म्हणजे की जे दहन वगैरे बांध आपण दूध वगैरे वाहतो ते बाहेर जाण्यासाठी जी जागा असते ती पण पूर्ण पॅक केली जाते. आणि ती पॅक केल्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण टँकरने पाणी आणून आणि पूर्ण ही पिंड बुजवली जाते पाण्यात. पण याचं असं आहे की तुम्ही कितीही बुडवलं ही पिंड पूर्णपणे पाण्यात बुडते, पण हा जो नागाचा फणा आहे हा कधीही पाण्यात बुडत नाही. तुम्ही कितीही टँकर पाणी ओतलं इथे तरी बुडत नाही, आजपर्यंत कधीच बुडालेलं नाही आहे. आणि जेव्हा पण ही पिंड पाण्यात बुडवलेली आहे तेव्हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच पाऊस पडतो, म्हणजे पडतो हे इथलं लोक मानतात म्हणजे हे घडतं पण इथे खरं खरं आहे. मी स्वतः इथं डोळ्यांनी बघितलेलं आहे, कारण भरपूर वर्षांपासून आम्ही इथेच राहत असो, आम्ही बघितलेलं आहे इथे. खूप भारी वाटतं इथे, एकदम पवित्र वाटतं आल्यासारखं. आल्यानंतर इथे मी तुम्हाला बाकीचा पण बाहेरचा पण एरिया दाखवतो मंदिराचा. खूप जुनं मंदिर असल्या कारणाने म्हणजे हे जवळजवळ आता जुने जे साधू लोक होते, साधू लोकांच्या खूप साऱ्या पिढ्या इथे गेलेल्या आहे. आणि साधू लोकांच्या खूप साऱ्या पिढ्या इथे गेलेल्या आहेत, त्याच कारणाने भरपूर लोकांच्या मी तुम्हाला दाखवतो बाहेर की समाध्या वगैरे पण त्यांनी घेतलेल्या आहे इथं याच ठिकाणी. आणि त्याच्यावरती त्यांच्या जी पुढची पिढी आहे त्यांनी मंदिरं बांधलेले आहेत, त्यांची मंदिरं उभे केलेले आहेत असं विषय इथे. आणि खूप सारे लोक मानतात इथे शंकराला, शंकराचं प्रकट स्थान बोललं जातं याला. आणि त्याच्यानंतर महाशिवरात्रीला खूप मोठ्या पूजा असतात, ज्यांना प्रसाद वाटायचं ते प्रसादही वाटतात, खूप मोठे मोठे महाप्रसादही इथे होतात. खूप पवित्र असं स्थान मानलं जाते. हे नाशिकमध्ये ओझर या ठिकाणी आहे. मी तुम्हाला बाहेरचा पण परिसर दाखवतो. आता हा मंदिराचा फ्रंट आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण गेटमधून बाहेर आलो आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर भरपूर सारे वडाचे झाडं वगैरे वगैरे आहेत. रत्न बाहेर आल्यानंतर दर्शन वगैरे करून तुम्ही जर आसपास बघाल तर खूप सारे झाडं वगैरे आहेत इकडे या साईडला, खूप सारे, खूप हिरवळ आहे, खूप सावली आणि गार वाटतं एकदम इथे. दोन्ही साईडला झाडं आहेत. आणि मंदिराच्या समोर जर बघाल तुम्हाला अनेक ठिकाणी असे छोटे छोटे मंदिरं दिसतील. हे वाले तर हे म्हणजे आम्हाला लहानपणापासून असं सांगण्यात आलं आहे की या समाध्या आहेत, म्हणजे इथे साधू वगैरे राहायचे आधी. हे जे तुम्ही सगळं बघताय हे झाले, हे इकडे झाले सर्व.
हे सर्व मंदिराच्या परिसरात सर्व हे बांधलेले आहेत, तिथे छोटे छोटे मंदिर आहेत. तर हे जे छोटे छोटे तुम्ही मंदिरं बघताय, हे म्हणजे आम्हाला लहानपणापासून असं सांगण्यात आलेलं आहे की इथे आधी साधू राहायचे आणि त्यांनी जिवंत समाध्या घेतलेल्या होत्या. आणि जेव्हा त्यांनी समाधी घेतली तर प्रत्येक समाधीवरती एक मंदिर बांधण्यात आलं आणि त्यामुळे इथे एवढे सगळे मंदिरं झाले. तर इथे हे जे हे हनुमानाचं मंदिर आहे, हे बघा इथे दाखवतो मी तुम्हाला. हे मंदिरच मंदिर आहे तिथे सर्व सर्व. इकडे कृष्णाचं मंदिर आहे, इथे परत मोठं शंकराचं मंदिर आहे आणि आपलं जे हे बजरंगबलीचं मंदिर आहे आणि समोर इथे आपलं मोठं मंदिर आहे जे की मेन मंदिर आहे या इथलं या जागेमधलं. भरपूर मोठा एरिया आहे हा आणि हे सगळीकडे तुम्हाला या सगळ्या समाध्या दिसत असतील. आता या सर्व सर्व जयंत समाध्या दिवसाच मी शूटिंग करतो आहे. शूटिंग करण्याचं कारण असं, आज मंदिराचं की महाशिवरात्री आहे, ते महाशिवरात्रीमुळे शंकराचं मंदिराचं मी आज शूट घेतलं आहे. आणि सकाळी शूट करण्याचं कारण असं आहे की संध्याकाळी ते खूप भीती वाटते, अंधार असतो खूप सारं, त्यामुळे ते शूट होऊ शकत नाही. सर्व मंदिराच्या साईडचा एरिया तुम्ही बघू शकता, इथे वडाचे झाडं आहे खूप मोठे मोठे. लहानपणी म्हणजे अजूनही काही जण येतात जे मोठे मोठे माणसं लांबून जे येतात ते इथे पारंब्या वगैरे खेळायला येतात. आम्ही पण लहानपणी खूप खेळलेलो इथे. आणि देवाचं स्थान आणि तिथे वडाचं जर झाड नसेल तर ते पवित्र मानलं जात नाही. म्हणजे वडाचं झाड असतं शंकराच्या मंदिराच्या जवळ तरी असतंच. ही बॅक साईड मंदिराची. सगळीकडे इथे खूप सारं गार वातावरण एकदम, कारण झाडंच भरपूर सारे इथे लावलेले. आणि खूप सारं मंदिराच्या की इथे तुम्ही काही मागितलं तर ते पूर्ण होतं शंकराकडे. भरपूर साऱ्या गोष्टी आहे, शेतकऱ्यांना पण भरपूर साऱ्या मान्यता आहेत की गाभारा, मी जसं की तुम्हाला सांगितलं गाभारा वगैरे डुबवल्यानंतर इथे पाऊस पडतोच पडतो. आणि आम्ही पण लहानपणापासून ह्या गोष्टी बघतो आहे इथे भरपूर साऱ्या की खरंच पाऊस वगैरे येतो. आणि इथे तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला जसं बोललो की समाध्या, तर इथे एक दोन समाध्या नाही, जवळजवळ इथे ना आत्ताच्या वेळेस 9-10 समाध्या आत्ता आहेत आणि अजूनही पुढे मंदिरं बांधत राहणार आहेत. तर इथे आत्ताही गोसावीस लोक राहतात. हे मंदिराचे सर्वच म्हणजे देखभाल आपण म्हणतो, देखभाल वगैरे सुद्धा गोसावीस लोक करतात. जे मी तुम्हाला बोललो की आधी वारलेले एक्सपायर झाले त्यांच्या समाध्या बांधलेल्या आणि त्यांची जे पुढची पिढी ती या मंदिराकडे बघते, सर्व त्याचं खर्च पाणी वगैरे जो काय असेल तिथेच करतात. आणि ह्या सर्व त्या समाध्या वगैरे आहेत. समोर एक शंकराचं तिकडे मंदिर आहे, इथे कृष्णाचं मंदिर आहे आणि इथे सर्व समाध्यांवरती पिंडच तुम्हाला दिसेल इथे स्थापित केलेली. तर आज हेच तुम्हाला दाखवायचं होतं. आज हेच मंदिर माझं पण खूप दिवसापासून चाललेलं होतं यायचं इकडे आणि हे मंदिर तुम्हाला दाखवायचं. तर योगायोगाने महाशिवरात्र पण आली आणि आज माझा पण खूप मूड होता मंदिरात जायचा. सो मी आज तुम्हाला हे मंदिर पण दाखवलं आणि छान आहे मंदिर खरंच खूप. म्हणजे असे मित्र किंवा फॅमिलीसोबत यायला भेट देण्यासाठी इथे तुम्ही जर आलात तर इथे तुम्हाला ऊन वगैरे काही लागणार नाही, एकदम गार वातावरण एकदम. आणि महाशिवरात्रीला वगैरे जर आलात तर भरपूर सारे इथे लोक असतात, भरपूर सारी उभी राहायला जागा नसते, एवढी गर्दी असते. आणि भरपूर भाविक लोक इथे विजिट देतात म्हणण्यापेक्षा इथे येतात, पाया पडतात, स्वतःच्या मागण्या देवाकडे मागतात. तर आजचा व्लॉग एवढाच होता. आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला मंदिरच दाखवणार होतो आज एवढं. तर चला आजचा व्लॉग संपला आहे इथेच, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.